भन्ते ज्ञान ज्योति। ही दिंडी केव्हापासून सुरू झाली, कितवं वर्ष आहे? हे दहावं वर्ष आहे। कुठून सुरू होते? ते भीमा कोरेगाव पंढरपूरपर्यंत। किती दिवसाची असते? ते 12 दिवसाची असते। याचा मुख्य उद्देश काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी धारणा होती की सारं जग बदलण्यासाठी बाबासाहेबांना भीमा कोरेगावची लढाई त्यांची ती प्रेरणास्थान ठरली, या देशाच्या इतिहासाची जडणघडण कळली। हा सारा ब्राह्मणेतर आदिवासी भटकाविमुक्त धर्मांतरित झालेले सगळे लोक एकेकाळचे प्राचीन काळचे सगळे नागवंशी लोक होते आणि प्राचीन काळातला हा सगळे लोक हे बुद्धाच्या सद्धम्माचे वारसदार होते। पण समाज विसरून गेला, पुढे या संपूर्ण लढाईत श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार बाबासाहेबांना कळली। शेवटी हे श्रमण संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली। शेवटी दाढीच्या डोक्याचे केस वाढवून जंगलापाठांचा आश्रय घेऊ लागले। हेच ते हे नवनाथपंथी लोक, भगवतीपंथी लोक, वारकरीपंथी लोक, महानुभावपंथी लोक, सुफीपंथी लोक, लिंगायतपंथी लोक, हे सगळा हा प्रवाह, हा सगळ्यात प्रवाह भिक्षूंचा प्रवाह होता बाबासाहेबांनी। त्यामुळे एकूण आम्ही पराभूत झालो, आमचा पराभवाचा इतिहास आहे। त्यामुळे या गुलामात गुलामीचं जीवन जगण्याची यांना सवय झाली। पुष्यमित्र शृंगारी हल्ले केल्यानंतर, मनुस्मृती आणल्यानंतर जातीव्यवस्था सगळा समाजव्यवस्थेत जाती दुर्बटला, एकेका जाती 12.5 झाला। त्याला जोडायचं कसं जोडता येईल त्याचं औषध जगाला 35 वर्षे लागेल यासाठी बाबासाहेबांना की जोडता कसं येईल, सगळ्या मानवजातीचं कल्याण कुठनं होईल। तर शेवटी भगवान बुद्धांचा धम्मच अशी वस्तू आहे की ज्यामुळं सगळ्या लोकांचं कल्याण होऊ शकतं, या निष्कर्षावर पोचले आणि आपल्या अनुयायांना हीच संपूर्ण भूमिका वठवली की सारं जगत बुद्धमय, जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। ही जबाबदारी आपल्या अनुयायांनी, बाबासाहेबांचं जे प्रेरणास्थान यासाठी, हे विठ्ठलाचं हे मंदिर दुसरं तिसरं काही नसून बुद्ध विहारच आहे, मी सिद्ध करून टाकतो। कारण पंढरपूरला त्या धम्मक्रांतीचा सोहळा करणार होतं ठरवलं देखील होतं 1956, पण ते घडून काही आलं नाही, ते लांबत गेलं आणि शेवटी नागपूरकरांचं पाडं जड भरलं। पण ठिकाण मात्र धम्मक्रांतीचं पंढरपूरच निवडलं, कारण निवडलं होतं एवढा मोठा हा वारकऱ्यांचा जत्था तो पांढरे ड्रेसात जातो, हे सगळे हे उपासक उपासिका होते, सगळा संपूर्ण बुद्धिस्ट प्रवाह होता। कशासाठी? आषाढी एकादशीला का जाते? वेगवेगळे भिक्षू आहेत ना वर्षावासासाठी, आपल्या गावात नगरामध्ये शहरामध्ये वर्षावासासाठी 3-4 महिन्याचा वर्षावास झाला की आषाढी पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत कठीण चिवरदानाचा कार्यक्रम सब, आणि मग कठीण चिवरदानाला शेवटी कार्तिक पौर्णिमेला ते भिक्षू लागून द्या। ही परंपरा शुद्ध बुद्धिस्ट परंपरा होती हे बाबासाहेब बोलले, त्यामुळे पण ही परंपरा विसरून गेल्या। जेवढ्या जेवढ्या साधू संतांच्या गाथा आहेत त्या सगळ्या बुद्धांचे उपदेशच आहेत पुस्तक, हे सगळे दिसतात। तुका म्हणे उगरा आणि जे जे होतं ते पा, अर्थ सगळे घेऊन गेले बरं काय, अजून अलीकडे भंत यांचा अर्थ काय तुम्हाला समजायचं की आता मणी मोजायला लागते ना, बस ज्ञान बातुकाराम ओळखायचं काय काम, ज्ञान बातुकाराम त्यांच्या घशात घातला हा शब्द। पण हे ज्ञान उगं राहणं तसं होतं तसं पहा, ही ध्यान करण्याची सगळी पद्धतीच विसरून गेले, सगळे लोक मणी मोजायला लागले। त्यामुळे आता कर्मकांड तू एक मी एक तू एक मी एक ही आता गाणी फक्त गातात, शब्द आहेत तसे पण शब्दांचा अर्थ सांगणं एवढं अवजड काम। तुका म्हणे ही गाया ही इथलं काय आहे पंढरी, तुका म्हणे एवढंच पहावा पंढरीच असतो, याची देही याची बोला कसं समजाय, ते विपश्यना साधना विधी अशी विधी आहे जी विधीस हरवून बसलो आम्ही सगळं। त्यामुळे अनेक लोक मित्र आहे वारकरी, ज्या जे ध्यान करायला लागले साधना करायला लागले ते तो वारकरी बोलायला लागले बुद्धच आहे। तर हळूहळू ही जागरण येणारा विश्वासाचा हा कालखंड होणार आहे, ही लाटा येणार आहे, वारकऱ्यांचीच लाट उसळणार, वारकरी स्वतः रस्त्यावर उतरतील हा आमचा मुद्दा आहे म्हणतो। आणि शेवटी धर्मांतराच्या या संपूर्ण चढाया वारकरी समुदायाच्या आणि त्या मी राहणारच आहे त्या चळवळीत, त्यामुळे होणार आहे सुनामी येणार आहे, हा सगळा ब्राह्मणेतर समाज जागणार आहे। त्यामुळं ही संपूर्ण हे वलय जपूनच नाही तर सगळ्या जगामध्ये हा समाज जाईल आणि तिथल्याही समाजाला बुद्धांचा हा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करेल, सारं जगत बुद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं ही संपूर्ण प्रेरणास्थानापासून तर धम्मक्रांतीच्या स्थानापर्यंत ही पदयात्रा काढण्याचा एक
आता ह्या पदयात्रेत किती सहभागी आहेत आपल्या बरोबर? ते वाढत राहतात, काही काही वाढत राहतात, कमी होत राहतात. यावर्षी जवळपास 180 हा आकडा होता, कमी जास्त होते. 180 हा आकडा होता, त्याहीपेक्षा जास्त होते. काहींची नोंदणी झाली तेच जवळ आहे. भविष्यात सहभागी व्हावं सर्व समाजाने, याबद्दल काय आव्हान? आव्हानच हे आव्हानच कसं असतं, जागृतीचा विषय आहे. एकूणच ही जागृती करण्यासाठी जशी जशी सांघटनिक पातळीवर सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक या सगळ्या पातळीवरची ठेवण, त्यासाठी सामाजिक परिषदा ठिकठिकाणी बोलाव्या लागतात. आणि हे संपूर्ण या इतिहासाची सगळी उजळणी करण्यासाठी जागृतीचा विस्तव हा संपूर्ण तेवट ठेवण्यासाठी ठिकठिकाणी मोठे मोठे असे महामेळावे बोलावले, हे जागरण करावं लागेल. आणि हे संपूर्ण नियोजन करून हा संपूर्ण जथ्था पुढे पुढे हा जसा जसा वारसा हा जागेल निश्चित जागेल. शिक्षित समाजातले लोक आहेत ते हळूहळू आमच्या सोबत यायला लागले, एवढंच नव्हे तर पुस्तकंही लिहायला लागली. हा जागृतीचा विस्तव निश्चित जागेल, आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि त्यामुळं हे सगळं संकलन करून सगळ्या एकजिनसी समाज निर्माण करण्यासाठी, सगळ्या सांप्रदायिक भिंती तोडून एकजिनसी समाज होऊन पुढे पुढे सारं जगच कसं माणसाशी माणसासारखं वागेल, हे ज्ञानच बोधी ज्ञानातून तुटलेली माणसं जुळली जातात, हे या निष्कर्षावर बाबासाहेब पोहोचले. हे खरं आहे की ज्यांनी धम्मामध्ये आर्यसत्याचा साक्षात्कार केलेला, त्यांच्या मनात राग, द्वेष, मोह, अहंकार, दुर्भावना ह्या सगळ्या मनाच्या विकारांना त्यांनी तिलांजली दिलेली असते. रागरहित, द्वेषरहित, मोहरहित असं कायवाच्या मनाने कर्म करण्याची क्षमता मानते. माणसाची घडवणूकच या बोधिज्ञानात होत, त्यामुळे हा सद्धम्माचा प्रचार संपूर्ण जगभर होणार आहे आम्हाला असा कॉन्फिडन्स आहे. त्यामुळं अशा रीतीनं सगळ्याच काही सगळे महामेळावे बोलव, जागृतीचा संपूर्ण प्रसारण, आपल्या इतिहासाची जी जडणघडण आहे, इतिहास विसरल्याची जडणघडण आहे, सगळी स्पष्ट होती संपत पराक्रम. हा पराक्रमाचा मेहनत आहे, मेहनत करावी लागेल, त्यातून हे सगळं सौंदर्य. Thank you.